आज या ठिकाणी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने रोजगार मेळाव्याचा एक कार्यक्रम घेण्यात आला. त्या कार्यक्रममध्ये अहेरी आणि एटापल्ली ह्या दोन तालुक्यातून आलेले 140 लोकांना सुरक्षा रक्षक म्हणून तेलंगणा स्टेटमध्ये अपॉइंटमेंट लेटर देण्यात आला. याच्या अगोदरसुद्धा गेल्या महिन्यात आम्ही 70 लोकांना सुरक्षा रक्षक म्हणून त्यांची नोकरी लावली गेली होती गडचिरोली पोलीस दलाच्या माध्यमातून. आणि इथून पुढेसुद्धा फक्त सुरक्षा रक्षक नव्हे तर ज्याची जशी शिक्षण आहे आणि ज्याची जशी आवड आहे त्या हिशोबाने आम्ही जास्तीत जास्त लोकांना आदिवासी मुलांना जे अतिदुर्गम भागाचे मुलं आहेत त्यांना रोजगार मिळून देण्याचा प्रयत्न करा. माझे नाव आहे रवींद्र कानजी गावडे, मुक्काम पोस्ट भाकरोंडी, तहसील आरमोरी, जिल्हा गडचिरोली. पोलीस दलातर्फे रोजगाराची संधी देण्यात आलेली आहे. त्या रोजगार संधीमध्ये मी सामील होतो आणि माझे डॉक्युमेंट्स धरून सुद्धा मी पोलीस दलातर्फे एक रोजगार मिळावा म्हणून सुद्धा आलेला आहे व सर्व गोष्टीचा चांगल्या प्रकारे हे करून राहिलेले आहेत. आणि असेच नेहमी पोलीस दलातर्फे चांगले रोजगार मिळाले पाहिजेत आणि इतर न भटकता नक्षलवादीत न जाता एक पोलीस दलातर्फे या रोजगाराचा संधी उपलब्ध करून दिल्या आहेत आणि या रोजगाराचा फायदा घ्यावा असे माझी युवकांना विनंती आहे. माझं नाव प्रीतम दीपचंद जाधव आहे. मी छलेवाडा या गावातला रहिवासी आहे. अजून मी या रोजगार मेळाव्यामध्ये आलेले आहेत. आमच्या गावातल्या पोलीस स्टेशनमधून आम्हाला पाठवलेले आहेत. अजून आम्ही गडचिरोली आले आहेत. अजून गडचिरोली या मेळाव्यामध्ये आम्ही हजर झालो आहोत. अजून या मेळाव्यामध्ये आम्हाला सिक्युरिटी गार्ड या पोस्टवर पाठवणार आहेत कंपन्यामध्ये. माझे नाव अमर श्रीरंग गावडे, राहणार मुस्का पोस्ट, अंगारा तालुका, धानोरा जिल्हा, गडचिरोली. गडचिरोली येथे आज सिक्युरिटी गार्ड म्हणून पोलीस कार्यालयामध्ये इंटरव्ह्यू घेण्यात येत आहे तर आम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि आमच्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे सर्व घेऊन आलेलो आहोत. तर आमचा इथं इंटरव्ह्यू होणार आणि समोर हैदराबादला जॉब करण्यासाठी जाणार आहोत. माझे पूर्ण नाव धनंजय लक्ष्मण बावनखेडे आहे. मी मुक्काम पोलीस पोस्ट मालवडा तालुका कोरखेडा जिल्हा गडचिरोली इथून मालवडा पोलीस स्टेशनमधून सांगितले की इथं बेरोजगार सुरक्षा दलासाठी एक कंपनी आहे हैदराबादला. तिथं एक कंपनीमध्ये जाण्यासाठी हे पोलीस स्टेशनतर्फे आम्हाला ॲड आली आहे. तर आम्ही आपल्या जवळपासच्या पोलीस स्टेशनला भेट देऊन आम्ही इथं आज गडचिरोलीला आलो आणि इथं आमची आज इंटरव्ह्यू आहे. तर ही इंटरव्ह्यू आज चांगली होणार आहे आणि इथून आम्ही हैदराबादला निघा जाणार आहोत. आणि जर ही आमची इंटरव्ह्यू सक्सेसफुल झाली तर उद्या आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला यश प्राप्ती होईल आणि जे बेरोजगारमधले सर्व कोणी असतील त्यांना पण यश मिळेल.